नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सामूहिक बलात्काराने नाशिक जिल्हा हादरला आहे। वणी येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना बेड्या ठोकले आहेत। जिल्हा हादरून टाकणाऱ्या या वृत्ताची सविस्तर माहिती अशी की पीडित 42 वर्षीय महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले होते, तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन धमकी दिली आणि त्यानंतर त्यांनी आळीपाळीने पीडित महिलेवर बलात्कार केला। बुधवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने वणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली। महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत। नाशिक सारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे। आरोपी धमकी देतात, त्यानंतर सामूहिक अत्याचार करतात, बस स्थानक परिसरात अशा घटना घडतात। आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीतीच राहिलेली नाही, त्यातूनच या अशा घटना घडत आहे असे मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।